वरंगाव शहरातील समांतर महामार्ग व कटोरा जंक्शनचा प्रश्न मार्गी लावणार आमदार संजय सावकारे। प्रकल्प संचालक श्री सिन्हा यांनी वरंगाव समांतर महामार्ग व कटोरा जंक्शनच्या प्रश्नाची मागणीची दखल आमदार संजय सावकारे, प्रकल्प संचालक श्री सिन्हा, माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह भाजप नेत्यांनी केली। भारतीय जनता पार्टीच्या वतीने फुलगा फाटा ते बस स्थानक चौफुली ते साईबाबा मंदिर पर्यंत दुभाजक लाईट टाकून वरंगाव शहराच्या जनहितात समांतर महामार्गाचे काम सुरू करा व कटोरा व रावजी बुवा दरम्यान नवीन बायपास चारपत्री महामार्ग जंक्शन करा। तसेच फुलगाव येथील रेल्वे गेट सुरू ठेवावा, बायपासच्या दोन्ही बाजूने सर्वी रस्ता तयार करून द्यावा। यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अकलाब, भाजपाचे शहर अध्यक्ष सुनील माळी, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष संदीप भोई, उपाध्यक्ष हितेश चौधरी, आकाश निमकर, मिलिंद भैसे, गजानन वंजारी, भाजप नेते सभापती राजेंद्र साहेबराव चौधरी, कठोरा सरपंच प्रशांत पाटील, राजकुमार चौधरी यांनी निवेदन दिले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मंत्री आमदार संजय सावकारे, खासदार रक्षाताई खडसे यांना निवेदन देखील देण्यात आले। मंगळवारी आमदार संजय सावकारे, प्रकल्प संचालक सिन्हा यांनी प्रत्यक्ष वरंगाव समांतर महामार्गाची व कठोरा जंक्शनची फुलगाव रेल्वे गेट सुरू राहिले पाहिजे यासाठी स्थळावर येऊन पाहणी केली। यावेळी बीसीएन सिटी न्यूजचे प्रतिनिधी मनोहर लोणे यांनी घेतलेली बातमी।